हॅलो एवरीवन चला तर आज आपण बनवूया चिकन करी चिकन बिर्याणी आणि चिकन रोस्टेड चला तर मी सर्वात आधी चिकन छान धुवून घेतले आणि त्याला दही लावून ठेवले छान आपण चार पाच चमच दही लावून ठेवून द्यायचे याला अर्धा तास एक चमचा मीठ घातले आणि अर्धी चमच मी हळद घातली आणि छान फिरवून घेतले तरी मी अर्धा तास हे ठेवले आणि आता चिकन छान बॉईल करून घेऊया आता सर्वात आधी मी कांदा लसूण अद्रकची पेस्ट याच्यामध्ये तेलामध्ये घालत आहे आणि छान फिरून घेत आहे मसाला आपला शिजून झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची घालणार आहे तर मी दोन चम्मच याच्यामध्ये ही पावडर घातलेली आहे आणि हे आता अर्धा तास झालेले आहे दही लावून ठेवलेले होते तर आता मी याच्यामध्ये हे घालणार आहे आणि छान फिरवून घेणार आहे आता हे चिकन छान फिरवून झालेले आहे आता हे चिकन छान बॉईल होऊ द्यावे कमीत कमी, -कमी अर्धा तास तर मी आता ह्याच्यावरती झाकण ठेवते चला तर आता मी बिर्याणी करीता छान बासमती तांदूळ घेत आहे आणि पाण्याने धुऊन घेते आणि अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवते चला तर आता मी बिर्याणीसाठी मसाला बनवणार आहे तर मी घेतला लसूण अद्रक कांदा खोबरे मिरे लवंग फूल भेंडी विलायची साधी विलायची बादाम धने जायत्री जिरे लाल मिरच तेजपत्ता आणि जिरे तर छान हे सर्व मी भाजून घेणार आहे आणि याची छान पेस्ट तयार करून घेणार आहे बघा तर आता आपले मसाला छान भाजून झालेला आहे आता मी कांदा भाजून घेत आहे थोडा आणि छान हा मसाला छान बारीक पेस्ट करून घेणार आहे बघा तर किती छान पेस्ट झालेली आहे आता मी कांदा अद्रक लसूण याची पेस्ट तयार करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे बघा तर आता कांदा लसूण अद्रकाची पेस्ट तयार झालेली आहे आता मी चिकन करी बनवणार आहे तर मी अर्धा मसाला याच्यामध्ये घालत आहे आणि छान शिजल्यानंतर याच्यामध्ये लाल तिखट हळद मीठ सर्व घालणार आहे एक चमचा मी खानदेशी मसाला घालणार आहे आता हा आपला मसाला शिजलेला आहे तर मी थोडेसे पाणी घातले याच्यामध्ये आणि कसुरी मेथी घातली छान आपल्या मसाल्याला छान तर तरी आलेली आहे आणि हा मसाला आपला छान शिजलेला आहे तर मी हे चिकन बॉईल करायला ठेवलेले होते थोडे त्याच्यामध्ये पाणी घातले आणि चिकन आपले छान बॉईल झालेले आहे तर मी अर्धे चिकन याच्यामध्ये घालणार आहे आणि बघा ही झाली आपली चिकन करी तयार चला तर आता आपण चिकन बिर्याणी बनवूया चिकन बिर्याणी बनवण्याकरिता मी गॅसवरती मोठे पातेले ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालत आहे चिकन बिर्याणी करीता मी जो मसाला बनवून घेतलेला होता तो मी याच्यामध्ये घालत आहे आणि छान शिजवून घेत आहे एक चमचा मी हिरवी मिरचीचा ठेचा घालत आहे बघा तर आता हा मसाला शिजलेला आहे तर मी याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे आणि हळद मीठ घातलेले आहे आणि हे जिरा पावडर घातली आणि छान फिरून घेतले हा माझा जो बिर्याणी मसाला आहे तर मी हा याच्यामध्ये घातला आहे एक चमचा आणि थोडीशी पाणी घालत आहे बघा तर आता हा मसाला तयार झालेला आहे आता मी छान बासमती तांदूळ छान धुवून घेतलेले आहे अर्धा तास मी छान भिजत ठेवलेले होते आधी आणि एकीकडे पाणी गरम करून घेतलेले आहे आता मी याच्यामध्ये ते घालणार आहे आणि हलकेसे फिरून घ्यावे जेणेकरून आपले तांदूळ तुटले नाही पाहिजेत आता मी हे गरम पाणी करून घेतलेले होते आधीच तर मी आता याच्यामध्ये घातलेले आहे आणि थोडेसे मीठ पण घालणार आहे याच्यामध्ये आता मी याच्यावरती झाकण ठेवते आता मी छान हिरवा कलर घेतलेला आहे आणि हे आता आपले तांदूळ शिजलेले आहेत तर आता हे मी याच्यामध्ये घालत आहे आणि जे चिकन मी बॉईल करून घेतलेले होते ते पण याच्यामध्ये घालत आहे आणि दहा मिनिटे छान होऊ द्यावे बघा तर आता ही आपली छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे बिर्याणी छान मोकळी मोकळी झालेली आहे खूप छान बिर्याणी तयार झालेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आणि स्मेल पण खूप छान येत आहे खूप टेस्टी टेस्टी बनलेली आहे आपली बिर्याणी ही झाली छान बिर्याणी तयार चला तर आता आपण चिकन रोस्टेड करून घेऊया तर सर्वात आधी मी चिकनला मसाला लावून ठेवलेला ला होता आधीच आणि आता मी चिकन छान फ्राय करून घेत आहे हे झाले आपले चिकन रोस्टेड तयार चला तर गाईज बाय थँक